नमस्कार स्वादिष्ट चटकदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे पाहून तुम्हाला कळालंच असेल आज मी काय बनवणार आहे तर तर चला तर बघूया सोयाबीनची ही चटकदार भाजी कशी बनवायची आहे ती एकदाच करून खाल तर पुन्हा पुन्हा करून खाल तर चला करूया आपण सुरुवात सोयाबीनची ही भाजी बनवण्यासाठी हे पॅकेट मी फोडून घेते इथे सोयाबीन आहे ते गरम पाण्यामध्ये घालून घेते पाणी थोडं गरम झालेलं होतं आता ह्याला चांगलं उकळवून द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटातच हे सोयाबीन आहे ते उकळलं जाईल आणि जसजसं उकळलं जाईल तस तसं तस यावरती फेस देखील आलेला दिसून येईल इथे पाहू शकता तुम्ही हा फेस आपण काढून टाकला तरी देखील चालेल किंवा तसाच ठेवला तरी देखील चालेल दुसऱ्या गॅसवरती तीन चमचे तीळ मी भाजून घेते सोयाबीनची भाजी बरेच जण खात नाहीत पण या पद्धतीने जर केली तर नक्कीच आवडीने खातील आता तव्यामध्ये दोन लवंगा दोन दालचिनीचे छोटे छोटे तुकडे आणि अर्धा चमचा धण हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे यामध्येच एक मोठा उभा चिरलेला कांदा आहे तो देखील चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आहे तो लालसर होतपर्यंत भाजायचा आहे सोयाबीन सुद्धा बघू शकता तिकडे कसं झालेलं आहे ते कांदा प्लेटमध्ये काढून घेते आणि तीळ आणि जो गरम मसाला आहे तो पहिल्यांदा मिक्सरमधून बारीक करून घेते हे पहा इथे बारीक झालेलं आहे यामध्येच दहा ते पंधरा लसूण पाकळ्या कांदा जो आपण भाजलेला आहे तो कोथिंबीर आणि त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो इथे मी मिक्सरला बारीक करून घेते इथं बारीक करत असताना मी पाण्याचा वापर केलेला आहे इकडं कढई आहे ती गरम झालेली आहे यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे इथे मी मोहरी टाकते मोहरीचं प्रमाण अर्धा चमचा आहे आणि जिरेसुद्धा मी इथे टाकून घेते जिरे आणि मोहरी तेलामध्ये चांगले तडरले की लगेचच आपण हा मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे हा मसाला आहे तो तेलामध्ये चांगला हलवून घ्यायचा आहे तेलामध्ये भाजत असताना थोडासा चटचट असा होईपर्यंत आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हा मसाला अजून भाजलेला नाही तोपर्यंत यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊ हे मिश्रण आहे ते परत एकदा हलवून घेते भाजत असताना याला तेल सुद्धा सुटत आलेलं दिसून येते जर तुम्हाला तेल जर जास्त पाहिजे असेल तर त्याचा वापर तुम्ही जास्त घेऊ शकता पण मिश्रण भाजत असताना कंटाळा करायचा नाही सतत सतत हलवणं गरजेचं आहे इथे मी दोन चमचे आपण जे घरी नेहमी वापरतो ना ते लाल तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे मिरची पावडर हे थोडंसं कलर येण्यासाठी मी टाकलेले आहे इथे मी पाव चमचा धना पावडर देखील ले टाकलेला आहे आता हे मिश्रण आहे ते चांगलं हलवून घेते आता तिखटसुद्धा सुद्धा मसाल्यामध्ये चांगलं भाजलेलं आहे इथं मसाला तुम्ही बघू शकता चांगला भाजलेला आहे जे सोयाबीन शिजवत ठेवलेलं होतं ते यामध्ये घालून घेते इथे तुम्ही पाहू शकता यामधले जे पाणी आहे ते एवढंच राहिलेलं आहे पूर्ण पाणी आहे ते शोषून घेतलेलं आहे या पाण्याचा आपण इथे वापर करायचा नाही आता हे मिश्रण सगळंच हलवून घेते हलवत असताना आपल्याला जे आपण मसाला वाटण केलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेच पाणी आपण यामध्ये ओतणार आहोत त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला चिकटलेला मसाला देखील पाया जाणार नाही आता हे मिश्रण आहे ते परत एकदा चांगलं हलवून घेते इथे तुम्ही पाहू शकता जेवढी पाहिजे ग्रेव्ही तेवढी तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता किंवा जर पातळ एकदम करायचं असेल तरी देखील चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर तर टाकलेली आहे आता त्याचबरोबर इथे चवीसाठी अर्धा चमचा बारीक मीठ टाकून घेते आता हे मिश्रण परत चांगलं हलवून घेते मीठ आहे ते या सोयाबीनला लागणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला हे, त्यास हे। थोडं एक पाच ते दहाच मिनटं आपल्याला उकळवत ठेवायचं आहे सोयाबीन तर अगोदरच शिजलेलं आहे पण ही भाजी बनवण्यास अजिबात वेळ लागत नाही आता बघा इथे तयार झालेली आहे ही आपली भाजी गॅस बंद केलेला आहे आता या कढईमध्ये ही भाजी घालून घेते तुम्हाला आवडली का ही भाजी सोयाबीनची आवडली असेल तर चला तर पटकन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करायला देखील विसरू नका आता भेटू आपण पुढच्या रेसिपीला थँक्यू